तर आता पावसाला सुरुवात झाली की बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही भाजी जी आहे पालेभाजी ही दिसायला सुरुवात होते. तर हा जो पाला तुम्ही बघताय हा शेवग्याच्या शेंगाचा पाला आहे. तर हा छान कोवळा जो पाला आहे तो पावसाच्या सुरुवातीला अगदी बाजारामध्ये सहज असा मिळायला सुरुवात होते. तर ह्या भाजीला शेवग्याचा पाला किंवा अगदी आपण शेगल्याचा पाला असं म्हटलं जातं. तर ह्याचे खूप सारे फायदे जे आहेत ते आपल्या शरीराला होत असतात. त्यामुळे पावसाच्या जवळपास जेव्हा जेव्हा ही भाजी मार्केटमध्ये अवेलेबल असते तेव्हा ती अगदी खाणं गरजेचं आहे. तर तुम्ही बघाल ही पानं ह्याची अगदी आपल्याला निवडून घ्यायची आहेत. तर सहज अशी ह्याची पानं आपण जसं कडीपत्ता साफ करतो काढून घेतो पानं तशी ती काढून घ्यायची आहेत. आणि त्याचे जे बारीक बारीक त्याचे देठ असतात ते सुद्धा आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत. आणि याच्यातली पिवळी पानं जी आहेत ती सुद्धा आपण बाजूला करायची आहे. आणि फक्त पानांचाच आपण वापर जो आहे तो भाजी करण्यासाठी किंवा त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी आपण करायचा आहे. आता ह्या भाजीला तसं म्हणाल ना तर थोडीशी तुरट अशी चव असते आणि खूप काही टेस्टी म्हणाल तर तसं काही हा पाला नसतो. पण ह्याचे जर तुम्ही फायदे ऐकलेत तर तुम्ही ही भाजी नक्कीच खाल. तर आता भाजी करून म्हणजे पालेभाजी ही सगळ्यांना आवडतेच असं नाही तर ह्याचे वेगवेगळे पदार्थ किंवा ह्याची पावडर सुद्धा बनवली जाते जी बाजारामध्ये आता अगदी सहज उपलब्ध आहे आणि त्याला खूप डिमांड सुद्धा आहे. तर ह्या भाजीचे काय काय फायदे आहेत हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आणि निथळवून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्याचे पराठे बनवायचे होते तर म्हणून मी ती अगदी तुम्ही बघाल रफली चॉप करून घेतली आहे. त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घातलंय, त्यानंतर हिंग घालून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण ह्यामध्ये हळद घातली आहे, लाल तिखट, घरातला ठेवणीतला कोणताही मसाला अर्धा चमचा आणि आपण धणा जिरा पावडर ह्याच्यामध्ये घातली आहे. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ह्यामध्ये खूप जास्त भाजीला टेस्ट नसते त्यामुळे हे काही पदार्थ जे आहेत त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पराठ्याची चव जी आहे ती वाढवली जाते. आंबटपणासाठी थोडं आमचूर घातलंय, तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता. थोडीशी साखर आणि पांढरे तीळ घातले त्यामुळे छान खमंग असे हे पराठे किंवा ठेपले तुम्ही ह्याला म्हणू शकता, हे खूपच चविष्ट होतात. एक बटाटा जो आहे तो मी उकळून ह्यामध्ये ॲड केलेला आहे. पराठा घातलाच पाहिजे असं नाही, ते ऑप्शनल आहे, पण ह्यामुळे थोडासा जो मऊपणा आपल्या पराठ्यांना येतो आणि छान टेस्ट सुद्धा येते. तर हे थोडंसं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आता गव्हाचं पीठ आपल्या गरजेप्रमाणे आपण घालून घ्यायचं आहे. ह्यामध्ये खूप जास्त गव्हाचं पीठ आणि भाजी अगदी थोडीशी असं न करता जास्तीत जास्त भाजी जी आहे ती आपल्या पोटामध्ये कशी जाईल. मुलांना ही खूपच हेल्दी हे ऑप्शन आहे त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही मुलांना हे पराठे किंवा ठेपले घरच्या सगळ्यांसाठीच हे अगदी उपयुक्त असे आहेत. तर ह्या पाला जो आहे हा बाजारामध्ये त्याची पावडर केली जाते आणि त्याला मोरिंगा पावडर म्हणून ती खूपच आजकाल बाजारामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होते. तर ह्याचे काय काय फायदे आहेत तर ते आपण बघूया. तर ह्या मोरिंगा पावडरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, आयरन आणि पोटॅशियम, त्याचबरोबर मॅग्नेशियम हे अगदी ह्याचं समृद्ध असं भांडार आहे. या मोरिंगामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढवली जाते. तर आता तुम्ही बघाल हे पीठ मळून झाल्यानंतर अगदी सहज असं आपण त्याचा एक छोटासा गोळा घेऊन आपण ठेपले पराठे लाटायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा आपल्याला शरीरामध्ये खूप ताण आहे असं वाटतं किंवा खूप थकवा आलेला जाणवतो त्यावेळेला ह्या शेवग्याच्या पानांची पावडर खाल्ल्याने आपल्याला लगेच इन्स्टंट अशी एनर्जी मिळते. यामध्ये मॅग्नेशियम आणि आयरनची मात्रा जास्त असल्याने आपला थकवा आणि अशक्तपणा जो आहे तो दूर होतो. या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुद्धा आपली अगदी सुधारायला हे फायदेशीर आहे. आपल्याला माहिती आहे की शाकाहारी लोकांसाठी दूध जे आहे ते प्रोटीनसाठी आपण मुख्य स्रोत आपण त्याला म्हणतो. पण आत्ताच्या नवीन संशोधनामध्ये असं म्हटलंय की 100 ग्रॅम दुधामध्ये 3.2 ग्रॅम प्रोटीन असतं तर 100 ग्रॅम ह्या मोरिंगा पावडरमध्ये 33 ग्रॅम एवढं जास्त प्रोटीन आहे. त्यामुळे मुलांसाठी सुद्धा हे अगदी खूपच उपयुक्त अशी ही भाजी पाला जो आहे तो आहे. त्यामुळे आपण या भाजीचे फक्त पालाच नाही तर त्याबरोबर शेवग्याच्या शेंगा ह्याचं तुम्ही सूप बनवून पिऊ शकता किंवा शेवग्याच्या शेंगांचे वेगवेगळी भाजी असेल किंवा डाळीमध्ये त्याचा वापर करू शकता.
तर अशी खूपच छान उपयुक्त अशी ही भाजी जी आहे ही आपल्या निसर्गाने आपल्याला दिलेली आहे, तर त्याचा नक्कीच आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. तर आता इथे मी दुसरा सुद्धा पराठा ठेपला जो आहे तो लाटून घेतलाय. अगदी सहज मेथीच्या ठेपल्याप्रमाणेच आपल्याला हे जी आपण मोरिंगा लीव्स म्हणजे ज्याला आपण शेवग्याच्या शेंगाचा पाला म्हणतो ह्याच्या तुम्ही असे छान पराठे करून घेऊ शकता. लहान मुलांना तुम्ही ही पावडर जी आहे ही अगदी त्याच्या डीपमध्ये किंवा चपातीमध्ये ही ॲड करून सुद्धा तुम्ही त्यांच्या आहारामध्ये वापरू शकता. तर आता दोन्ही बाजूला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि छान आपले ठेपले मस्त दोन्ही बाजूने आपण शेकवून घेतलेले आहेत. झटपट तयार होतात पण तेवढेच पौष्टिक आहेत. दुधातून आपल्याला 123 mg एवढं कॅल्शियम मिळतं, तर ह्या मोरिंगाच्या सेवनातून 2660 एवढं mg कॅल्शियम आपल्याला मिळतं. त्यामुळे हाडांसाठी हे अतिशय उत्तम आहे. व्हिटॅमिन ए ह्यामध्ये भरपूर असल्याने इम्युनिटी चांगली राहते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा हे चूर्ण रामबाण असा ह्याचा उपाय आहे. त्यामुळे ब्लड शुगर जी आहे त्याची लेवल नियंत्रणामध्ये राहते. खूप छान मऊ असे आपले हे ठेपले पराठे तयार झालेत. तर जेव्हा मला ह्या शेवग्याच्या शेंगांबद्दल किंवा त्याच्या पाल्याबद्दल जेव्हा माहिती मिळाली तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा हा पाला पावसामध्ये मार्केटमध्ये ताजा पाला जेव्हा येतो त्यावेळेला तो मी आणून त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आहारामध्ये समावेश करते. तर तुम्ही सुद्धा आपल्या आहारामध्ये ह्याचा जास्तीत जास्त वापर करावा ह्या उद्देशाने मी आजचा हा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. खूप सारे फायदे असल्यामुळे ह्याचे पावडर जे आहे त्याचा तर तुम्ही वापर करू शकता, पण त्याचबरोबर जेव्हा ती ताजी भाजी बाजारामध्ये अवेलेबल असते तेव्हा ती आवर्जून खाल्ली जावी आणि त्याचा आपल्या शरीराला योग्य असा फायदा मिळावा म्हणून हा मी व्हिडिओ बनवलाय. तर मी आज मुलीला टिफिनमध्ये सुद्धा हे पराठे जे दिलेले आहेत मुलांच्या हाडांसाठी, त्यांच्या योग्य वाढीसाठी, त्याचबरोबर त्यांच्या योग्य अशा पोषणासाठी हे अतिशय चांगलं आणि फायद्याचा असा हा पाला आहे. त्यामुळे त्यांना तो खाऊ घालण्यासाठी आईला वेगवेगळ्या ट्रिक्स करायला लागतात. तर अशाच मुलांच्या काही हेल्दी रेसिपीज टिफिनसाठी तुम्हाला हव्या असतील तर त्या मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. तर व्हिडिओ बनवताना सुद्धा काही गमती जमती असतात, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल पराठा लाटताना एक छोटासा मध्ये मध्ये हात तुम्हाला दिसत असेल, तो माझ्या मुलाचा होता. त्याला सुद्धा माझ्याबरोबर इथे पराठे लाटायचे होते आणि त्यांनी हे पराठे बनवताना मला बघितलं आणि त्याला सुद्धा ते खावेसे वाटत होते, त्यामुळे त्यांनी सुद्धा ते अगदी आवडीने त्याचा आस्वाद घेतलाय. तर असे काही छान मजेशीर व्हिडिओ बनवतानाचे क्षण असतात, तर तुम्हाला ते सुद्धा बघायचं असतील तर मला नक्कीच कमेंट्स करा. आणि आजचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. खूप साऱ्या लोकांना ह्याचे फायदे माहिती नसतात, तर त्यामुळे आपल्या ह्या व्हिडिओद्वारे आपण ते जास्तीत जास्त लोकांना नक्कीच पोहोचवूया. तर ह्या मोरिंगा लीव्स वापरून अजूनही काही वेगवेगळे पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकता, ते मला कमेंट्स करून नक्कीच सांगा.